राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. दिवाळीच्या फाडव्यापासून राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तब्बल 8 महिन्यानंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं खुली झालेली आहेत. मात्र भाजपचे नेते धार्मिक स्थळे केवळ भाजपामुळे खुली झाली आहेत असं माध्यमांना सांगत आहेत. भाजपनं आता मंदिराचं राजकारण करू नका असं म्हटलं आहे. आज दिवाळी पाडवाच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातल्या सर्व धर्मस्थळांना उघडून लोकांना पूजा अर्चना व देवदर्शन करण्याची मुभा दिलेली आहे. या गोष्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करते. परंतु भारतीय जनता पक्षाचे आमचे काही मित्र वेगवेगळ्या वाहिन्यांवर सांगतायत की मंदिरं आम्ही उघडली. माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे फक्त मंदिर नव्हे तर मंदिर, मस्जिद, गिरजाघर, बुद्धविहार हे सगळेच बंद होते आणि योग्य वेळे सर्व धर्मस्थळं ही उघडली जातील असं वचन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. ते वचन आज त्यांनी पूर्ण केलं. लोकांनी सुरक्षितरित्या धर्मस्थळांची भेट घ्यावी, देवाचं दर्शन करावं, कोरोनाची बाधा होऊ नये ह्याच्या संदर्भामध्ये ज्या काय उपाययोजना त्याची खबरदारी घ्यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो. भारतीय जनता पार्टीने परत एकदा मंदिराचं राजकारण करू नये. मंदिरं तुम्ही उघडली असं म्हणून जे तुमचे काही प्रवक्ते वेगवेगळ्या वाहिन्यांवर सांगतायत त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की धर्माचं राजकारण हे तुम्ही करायचं बंद करा. योग्य वेळी मंदिरं, मशिदं, बुद्ध विहार उघडणार होती आणि ती महाविकास सरकारने उघडली. आता राज्यामध्ये पुनश्च एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी ह्या दीपावळीच्या निमित्ताने एकजुटीने काम करूया एवढंच शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो.